नमस्कार सर्वांना मित्रांनो आज आपण बघूया जीवनसत्व बी बारा म्हणजेच व्हिटॅमिन बी ट्वेल्व यांची कमतरता स्त्रोत आणि यानिमिया म्हणजेच रक्तालपता ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो त्या आजाराबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासूया मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जीवनसत्व बी ट्वेल यांची हा असा पदार्थ आहे जो आपल्या रक्तपेशींची निर्मिती करतो त्यामुळे आपल्याला ज्या नर्व सेल्स असतात चेताहुती असतात त्या योग्य प्रकारे कार्य करू शकतात आणि त्यामुळेच जीवनसत्व बी बाराचे आपल्या आहारामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे जीवनसत्व बी बारा हे सर्वसाधारणत मांसाहारी म्हणजेच नॉन व्हेज पदार्थामध्ये आढळतं आणि त्यामुळे मांसाहारी लोकांना ते सहज उपलब्ध होते आहे परंतु शाकाहारी लोकांचं काय त्यासाठी शाकाहारी लोकांनी आपल्या आहारामध्ये कोणता पदार्थाचा कोणते भाज्या आणि कोणते पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घ्यावे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया शाकाहारी लोकांनी डेअरी प्रॉडक्ट ज्याला आपण दुग्धजन्य पदार्थ म्हणतो या पदार्थाचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे दुग्धजन्य पदार्थामध्ये दूध दही पनीर खवा आणि ताक हे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्याला माहिती असेल की दोनशे पन्नास ग्रॅम ताकामध्ये एक मायक्रोग्रॅम बी ट्वेल्व व्हिटॅमिन असते आहे दोनशे पन्नास ग्रॅम दुधामध्ये पॉईंट झिरो पॉईंट झिरो नाईन मिलीग्रॅम बी ट्वेल्व जीवनसत्व असते आहे एक कप पनीरमध्ये एक कप जे पनीर आहे आपण पन, एक कप पनीरमध्ये एक पॉईंट एक मायक्रोग्रॅम बी ट्वेल्व व्हिटॅमिन असते आहे म्हणून आपल्या जे शाकाहारी लोक आहे त्यांनी बी ट्वेल्व जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये पनीर दूध ताक यांचा वापर करणं अत्यंत आवश्यक असते आहे एक कप पनीरमध्ये एक पॉईंट एक मायक्रोग्रॅम बी ट्वेल असते तर पन्नास ग्रॅम या ठिकाणी बघतोय आपण की पन्नास ग्रॅम मोजरेला जे प्रकारचं एक चीज असते आहे यामध्ये पॉईंट सात मिलीग्रॅम बी ट्वेल असते आहे तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅ ग्रॅम दहीमध्ये पॉईंट फायव्ह मिली मायक्रोग्रॅम बी ट्वेल जीवनसत्व असते आहे पन्नास ग्रॅम चेडर चीजमध्ये पॉईंट सेवन मायक्रोग्रॅम बी ट्वेल असते आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम योघर्टमध्ये पॉईंट थ्री म मायक्रोग्रॅम बी ट्वेल जीवनसत्व असते आणि पंच्याहत्तर ग्रॅम हे जो फिश आहे हा या हा जो फिश दिसतो आहे आपल्याला हा मेक्रेल फिश आहे पंच्याहत्तर ग्रॅम फिश जर आपण खाल्ला तर तेरा पॉईंट टू माय मायक्रोग्रॅम बी ट्वेल्व जीवनसत्व असते आहे हे मांसाहारी लोकांसाठी झालं पंच्याहत्तर ग्रॅम मसल फिश जर आपण खाल्लेलं आहे तर यामध्ये सुद्धा अठरा मायक्रोग्रॅम बी ट्वेल्व जीवनसत्व असते आहे त्याचप्रमाणे हे झालं मांसाहारी लोकांच्या बाबतीत नॉन व्हेजिटेरियनच्या बाबतीत जे व्हेजिटेरियन लोक आहे त्यांच्यासाठी डेअरी प्रॉडक्ट किंवा कि सोया प्रॉडक्ट ज्याला म्हणतो या ठिकाणी आपण बघतो आहे की सोयाबीनपासून सोया चंक आपल्याला माहिती आहे सोयाबीनपासून सोया मिल्क बनते आहे योघर्ट बनते आहे हे जे सोया प्रॉडक्ट असतं यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बी ट्वेल हे जीवनसत्व असते आहे मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं आहे झाला स्रोताबद्दलची आपल्याला माहिती आपण घेतलेली आहे रक्तामधील जे हिमोग्लोबिन असते आहे रक्तामधलं जे हिमोग्लोबिनची मात्रा असते ती गरजेपेक्षा जर कमी झाली तर त्या अवस्थेला आपण ॲनिमिया म्हणतो आहे रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा जर कमी झाली आपल्याला माहिती असेल की आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन जे असते माणसांसाठी तेरा पॉईंट दोन ते सोळा पॉईंट सहा ग्रॅम पर डेसी लिटर इतकं प्रमाण पाहिजे आहे तर स्त्रियांच्या बाबतीत अकरा पॉईंट सहा ते पंधरा ग्रॅम पर डे लिटर इतकं हिमोग्लोबिन पाहिजे असते जर रक्तातील हिमोग्लोबिन या मात्रेपेक्षा जर कमी झालं तर त्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो आहे एनिमिया म्हणजेच रक्तक्षय किंवा ज्याला आपण पंडुरोग असं सुद्धा म्हणतो आहे एनिमिया हे लोह किंवा रक्तस्त्राव किंवा व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता किंवा पूरक आहार जो असतो हा याच्या अभावामुळे होत असतो त्यासोबतच त्याला इतर अनेक सुद्धा कारणं आहे आपण बघूया ॲनिमिया होण्याची कोणती कारणं आहे सर्वात महत्त्वाचं कारण असते लोहाची कमतरता आयरनची कमतरता हे सर्वात सामान्य कारण असते मूळ व्याधीमध्ये कोणाला रक्तस्राव होतो मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव गॅस्ट्रॉयटीस किंवा अल्सरमुळे पोटात होणारा मंद रक्तस्राव याला कारणीभूत असतात ॲनिमियाची लक्षणं कोणती आहे मित्रांनो ते सुद्धा आपण बघूया एनिमियाची लक्षण असते थकवा जाणवतो आपल्याला कमी श्रमानं थकवा जाणवते धडधड आहे छातीमध्ये चक्कर येणे ही सामान्य लक्षण आहे तर एनिमियाच्या कारणाकडे जर आपण दुर्लक्ष केलं असेल तर मूळव्याध किंवा काही एखादा एनोरेक्टियल कॅनलच्या कर्करोगामुळे शौचातून जर रक्त जात असेल ओके तर आतळ्यामध्ये हे जे रक्त असतं येण्याचे संकेत देऊ शकतो आहे मग एनिमियामध्ये आपण पाहिलेलं आहे व्हॉट इज ॲनिमियामध्ये आपण बघतो आहे की अनेक वेळा रक्तस्राव होतो आहे आणि त्यामुळे सुद्धा ॲनिमिया होण्याची शक्यता असते आहे ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमी रक्ताचं प्रमाण जे असते गरजेपेक्षा जर कमी झालं तर त्यावेळेस ॲनिमिया होत असते वृद्धामध्ये सुद्धा म्हाताऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा जर रक्तस्त्राव झालं ॲस्पिरिनच्या गोळी जर सतत घेत गेल्या तर रक्तस्त्रावाबद्दल सतर्क असलं पाहिजे आहे ओके आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण औषधोपचार करावा बरेचदा किडनीच्या आजारामध्ये सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो आहे कारण मूत्रपिंडामधील ज्या गाठी असतात मूत्राशयाचा जर कर्करोग असेल तर त्यामध्ये सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो रक्ताची कमी होऊ शकतो आहे क्रिएटिनिन आहे हाय क्रिए क्रिएटिनिन असलं हाय ब्लड प्रेशर आहे तर यामध्ये पाय वगैरे सुचतात ही काही लक्षणंसुद्धा आपल्याला माहिती असेल ॲनिमियाचा आणि यकृताचा काही संबंध असेल काय जर अल्कोहोलच्या व्यस व्य व्यसनामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो क्रॉनिक हिपॅटायटीस बीमुळं जो विषाणू संसर्ग होत असतो ज्याला फॅटी लिवर म्हणतो आहे यामध्ये सुद्धा ॲनिमियाची लक्षणं असू शकतात तर यापैकी बहुतेकांना अन्ननलिकेच्या प्रमुख नसांमधून रक्तस्राव होऊ शकत असतो तर अशा वेळेस रक्ताची उलटी होत असते तर अशा वेळेस जो जे काही फॅटी लिवर असते आहे हे, हे रोखण्यासाठी आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल आपली जीवन जीवनशैली जी असते त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे आपल्या आहारामध्ये बदल करणं अपेक्षित असते आहे आपल्याकडे आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणांमध्ये मध्ये मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये आ, हा ॲनिमिया जो असतो रक्ताल्पता जी असते ती मोठ्या प्रमाणामध्ये मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये होताना आपल्याला दिसते आहे कारण याचं कारण असं असते की मासिक पाळीच्या दरम्यान जर जास्त रक्तस्राव जात असेल आणि पुरेसा लोहपूरक आहार हे सर्वात महत्त्वाचं आहे हे सर्वसामान्यतः म्हणजे पुर लोहपूरक आहार जर नाही घेतला तर अशा पद्धतीनं ॲनिमिया होऊ शकत असतो आहे तर अनेक कारणं असते काही कॅन्सरचं सुद्धा असतं कोणाला जर कॅन्सर असेल तर यामध्ये सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं आणि त्यांच्यानुसार आहार आणि औषधं घेणं महत्त्वाचं असते मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजकाल अशक्तपणा दिसून येतो याचं कारण काय या असेल तर लाल रक्तपेशीचं काही जन्मजात विकार असतो सिकल सेल थॅलेस्मिया असतो आहे जी सिक्स पी डीची जी कमतरता असते हुक वर्मच्या हुकवर्म जो असतो त्याच्या संसर्गामुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो आहे प्रौढाप्रमाणेच मुलांमध्ये सुद्धा ब्लड कॅन्सर आणि लिम्फो माचं जे प्रमाण वाढत अस आहे सध्याच्या काळामध्ये आणि म्हणून क्रॉनिक ॲनिमिया हा यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत असतो आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची सामान्य लक्षणं जर आपण पाहिली आपण जीवनसत्व बी बारा जे आहे याची सामान्य कमतरता असेल तर आपण काय लक्षणं असेल जनरली शाकाहारी लोकांमध्ये याची लक्षणं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ॲनिमियाची म्हणजे बी ट्वेलच्या कमतरतेची लक्षणं आपल्याला दिसतात मित्रांनो बी बारा जी असते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी कमतरता असते काळवंट आहे त्वचा काळसर पडते आहे डोक्यावर चेहऱ्यावर काळवंटे आहे त्वचा केस अकाली पांढरं होते आहे केस गळतं हे सर्वसामान्य लक्षण आहे बरेचदा स्मरणशक्तीसुद्धा कमी होते आहे हात पायाला मुंग्या येतं आहे आणि हात जे असतात हो ते शून्य होत असतात तर हीसुद्धा सर्वसामान्य लक्षण आहे सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे थकवा सुद्धा जाणवतो वजन कमी होतो पचनाचे विकार कमी होतो इतके सारे दुष्परिणाम व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या क कम कमतरतेशी संबंधित काही आपण लक्षणं या, या ठिकाणी बघितलेले आहे म्हणून आपण दर आयुष्यभर दर महिन्याला व्हिटॅमिन बी बाराचं सुद्धा इंजेक्शन घेण्याची आवश्यकता असते मग हे जो ॲनिमिया आपण बघतो आहे हे किती गंभीर आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असेल की याचं प्रमाण जे असते मोठ्या प्रमाणामध्ये ॲनिमियाचं जे लक्षण असते हे टाळण्यासाठी बी बाराची जी कमतरता आहे ओळखून त्यावर आपण ताबडतोब उपचार करणं तशा पद्धतीचा आहार घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे काही ठिकाणी अनुवांशिक पण रसू शकते कारण बरेच लोकांना जे तोंडात व्रण येतात ते गिळण्याचा त्रास होत असतो वजन कमी होते गडद लाल मूत्रांमध्ये असा स्टूल जो असतो यामध्ये सुद्धा रक्त येतात ही जर लक्षणं दिसत असेल अनियंत्रित मासिक पाळी असेल अशा पद्धतीचं दीर्घ ताप राहत असेल वजन कमी होत असेल तर याकडे आपण दुर्लक्ष करू नये मित्रांनो याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो म्हणून मित्रांनो आपला जो आहार आहे डॉक्टरांचं योग्य सल्ला आहे तो घेऊन आपण उपचार करावा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार थिरमान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना शेअर करावं हेल्थ इज वेल्थ आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांना माहिती व्हावी आणि म्हणूनच मी या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ